नमस्कार मैत्रिणींना विद्या फॅशन या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण अस्तरची भाई कट करणार आहोत त्यासाठी मी एक पेपर फोल्ड करून घेतलेला आहे तर आता आपण सुरुवातीला बाहीची रुंदी टाकणार आहोत तर बाहीची रुंदी ही आपण ज्या छातीचा ब्लाउज असेल त्याचा चौथा भाग घेत असतो आणि त्यातून अर्धा इंच कमी करून घेत असतो तर मी छत्तीस साईजसाठी बाही कट करत आहे तर छत्तीचा चौथा भाग आहे नऊ इंच आणि त्यातून अर्धा इंच कमी केल्यानंतर साडेआठ इंच बाही रुंदी येत आहे तर आता आपण बाहीची रुंदी बघितली तर बाहीची उंची आहे चार इंच आणि मी शिलाई मार्जिनसाठी एक इंच घेतलेलं आहे तर आपण अस्तरच्या बाहीसाठी एक इंच वाढवून घेत असतो आणि बिगर अस्तरच्या भाईसाठी दीड इंच वाढवून घेत असतो तर मुंडाखोली बघा आता आपण बघणार हो, आहोत तर अस्तरच्या मुंडा मुंडाखोली ही दीड इंच ते दोन इंच घ्यायची असते तर मी ते दोन इंच घेतलेली आहे आणि बिगर अस्तरच्या भाईसाठी आपण खोली ही अडीच इंच घेत असतो तर आता हे दोन्ही मार्क मिळालेले आहेत आता आपण हे दोन्ही मार्क आखून घेणार आहोत आणि एक तिरकी लाईन ओढून घेणार आहोत आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि आपण मध्यावर एक खून केलेली आहे आपण जी मध्यावर खून केलेली आहे त्याच्यावर अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच अशा दोन मार्क करून घ्यायचे आहेत आणि मुंडा खोली घेतली आहे त्या साईडला आपल्याला दीड इंचावर सरळ असे एक मार्क करून घ्यायचं आहे आणि वर एक इंचावर सरळ असा मार्क करून घ्यायचा आहे आणि आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर एक इंच सरळ येऊन आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे एक इंच सरळ यायचं आणि नंतर खाली असा आकार देऊन घ्यायचा आहे हा झाला पाठीमागचा मुंडा आणि आता समोरच्या मुंड्यालाही आकार द्यायचा समोरच्या मुंड्यालाही आपण आकार देताना एक इंच सरळ यायचं आणि नंतर कर्वासा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मुंडला आकार द्यायचा आहे तर आता आपण मुंडला आकार देऊन झालेला आहे आता आपण दंडघेर बघणार आहोत तर दंडघेर आहे सहा इंच सहा इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन दीड इंच असे दोन मार्क करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ही दोन्ही मार्क ड्रॉ करून घ्यायचे आहेत आता हे झाले आपले बाहीचे मार्किंग तर आता आपण बाही कट करून घेऊया तर आता आपली ही अस्तरची बाई तयार झालेली आहे तुम्हाला करा, करा, हा माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद